आता आपण पनवेलमधील सुखापूर सर्कलच्या इथे आहे. आता सुखापूर सर्कलपासून आपल्याला नेहरा रोडला पहिले नेहऱ्या गावात जायचं, नेहऱ्या गावातून मग आपल्याला वाजे गावात जायला रस्ता. आता आपण हा नेहरा रोडला जाणार आहोत. जोपर्यंत नेहरे गाव येत नाही तोपर्यंत आपल्याला सरळ जायचं. नेहरे गावात आल्यावरती आपल्याला दोन रस्ते सापडतात. एक रस्ता म्हणजे हा नेहरे गावात येतो राईट होणार, तुम्हाला गाडी सोडून आपल्याला गाडी सोडून जायचं. तिथून मग वाजे गावातून आपल्याला शिवमंदिरात जायचं. आता आपण वाजे गावाच्यात आलो. राईट साईडने जो रस्ता जातो तो वाजे गावात जातो. तर आपल्याला गावातून पण रस्ता आहे आणि ह्या बाहेरच्या सरळ रोडने पण रस्ता आहे. पण आपल्याला वाजे गावातून खूप किचकट असा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याने सरळ गेलं तर आपल्याला सोपा रस्ता आहे, बाहेरून रस्ता आहे, गावात जायची गरज नाही आपल्याला. आपण बाहेरच्या रस्त्याने जाऊ. तर आपल्याला आता हा कच्चा रोड आहे, ह्या कच्च्या रोडमधून आतमध्ये जायचं आहे. इथे काही अशी खूण नाही आहे पण तुम्ही त्या आपण त्या कंपनीपासून वाजे गावात वळतो तिथून 2 किलोमीटरच्या अंतरावर हा रस्ता आहे कच्चा. रस्ता जरा किचकट असल्यामुळे सायकल आपल्याला जपून चालवावं लागेल, म्हणजे सायकल पंक्चर पण होऊ शकते. आपल्याला सावकाश अशी हळूच सायकल चालवावं लागेल. इथे आल्यावरती आपल्याला पहिले हे गावदेवी मंदिर दिसतं, भव्य असं गाव मंदिर. त्याच्या बाजूला आपल्याला जे बघायचं पुरातन शिव मंदिर ते इथे आहे, ते हे आपल्याला बघायचं आहे. मंदिरात जाण्याआधी या शिवमंदिराचं नाव अमृतेश्वर नाव आहे. अमृतेश नावाने हे मंदिर ओळखलं जातं. आता मंदिराच्या इथं जवळ आल्यावरती पहिले आपल्याला दिसतो हा आपला नंदी, जो आत्ता गेली 70-80 वर्षापूर्वी बसवलेला. मंदिराच्या समोर एक पुरातन विहीर आहे, छोटीशी विहीर आहे, तिथं आपण पाय देऊन मंदिराच्या आतमध्ये जाऊया.
मंदिराच्या आवारात आलो, आपल्याला पहिले हा दगडी असा गणपती दिसतो. भव्य असा गणपतीची मूर्ती आहे इथे. दगडात कोवळे आणि सुरेख आहे. इथे एक मूर्ती आहे. हे अवशेष आहेत पुरातन. गणेश पट्टी सुद्धा आहे आणि इथे लाकडी गणपतीची मूर्ती आहे. सहसा कुठे पुरातन अशी लाकडी मूर्ती बघायला भेटत नाही, पण या अमृतेश्वर मंदिराची तर तुम्हाला लाकडी मूर्ती बघायला भेटेल. या मंदिराला अजून सुद्धा कवलाचं छत आहे. मंदिरात आल्यावरती एक देवीची मूर्ती आहे, ती सुद्धा लाकडी मूर्ती आहे. त्याला दोन्ही बाजूने दरवाजे आहेत. आणि बाहेर निघताना जो रस्ता आहे त्या रस्त्याला सुद्धा गणेश पट्टी आहे. तर कसं वाटलं मग हे अमृतेश्वर मंदिर? खरं तर खूप सुंदर असं अमृतेश्वर मंदिर आहे. या मंदिराकडे बघता ह्या मंदिराचा आवारा पूर्वी तर खूप मोठा असेल, आता हा खूप छोट्या स्वरूपात आहे. ह्याच्या बाजूचा जो मंडपाचे भाग दिसतो, चौथरा जो दिसतो आहे, त्या चौथऱ्यावरून असं वाटतं की पूर्वी हे खूप भव्य असं हे मंदिर असेल ह्या गावासाठी. वाजे गावात हे मंदिर आहे पुरातन. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. च्या बाजूला एक झाड आहे, त्याच्या खाली सुद्धा शिवलिंग आहे. ते शिवलिंग बघूया. भव्य असं हे शिवलिंग आहे. गावदेवीच्या बाजूलाच विरगळी आहेत, तर ह्या विरगळी बघूया आपण आता. भव्य अशी ही विरगळ आहे.
तर अजून नवनवीन अशा पुरातन मंदिरांच्या व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून पुरातन असे मंदिरं आम्ही दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. हर हर महादेव.